मित्रांनो नमस्कार, मी सचिन तोडकर लोकविश्व न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहे धामणी गावामध्ये. धामणी गावाची खंडोबाची माघ पौर्णिमाची यात्रा प्रसिद्ध आहे. या माघ पौर्णिमेच्या यात्रेला धामणीच्या खंडोबाला जवळपास 3 जिल्ह्यातून भाविक भक्त येत असतात. आज आपल्यासोबत आहेत धामणी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव. आपण त्यांच्याकडनं धामणीच्या खंडोबाच्या यात्रेची माघ पौर्णिमेच्या यात्रेची जी इतिहास आहे किंवा पार्श्वभूमी आहे ती जाणून घेणार आहोत. जाधव साहेब, आपण आज खूप वयस्कर आहात. आपण ही यात्रा कधीपासून पाहताय किंवा या यात्रेचं कधीपासून नियोजन करताय? ही यात्रा मी जवळजवळ 60 वर्षापूर्वी मला आठवती. त्या यात्रेला पूर्वीचे लोक बैलगाड्या खटारगाड्या झोपून येत होते, पायी प्रवास करीत होती. इथं 2-2 दिवस मुक्कामाला राहत होती. बरोबर. 2-2 दिवस खटारगाड्या मुक्कामाला राहायची, देवाच्या इथं नवस करायची, जेवणं पिवणं करायची. चांगल्यापैकी यात्रा भरत होती. 2-2.5 लाख लोकसंख्या जमत होती. आणि त्या खंडोबाच्या यात्रेला भरपूर मोठं मतदान होतं चांगलं. आम्ही बैलगाडे भरपूर होत होतो. भरपूर म्हणजे कमीत कमी आमच्याच गावामध्ये 70-75 गाडा होता. नंबर एकचं गाडं होतो. आणि त्या गाड्यांमुळं आमची यात्रा आमच्याच गावामुळं फुल होत होती. आमच्या गावाला काही कधी इनाम बिनाम नव्हता, पण खंडोबाच्या नवसाचा बगाडा असल्यामुळं गाडा असल्यामुळं लोकं सगळी येत होती. आणि गाडे बिडे मस्तपैकी भरत होतो, चांगले होत होती यात्रा. आखाडा होत होता. 2 दिवस तमाशे होतो. पहिल्या दिवशी होता, दुसऱ्या दिवशी होता गावात, तिसऱ्या दिवशी यात्रा भरपूर. कणगीतोरा इथं चालत होता, चालतोय अजूनही चालतोय. भरपूर यात्रा मोठी असती चांगली आमची. आणि यात्रेला चांगली शोभा येते म्हणून आजही बी आमच्या यात्रेला 300 टोकन गाड्या झालेलं आहे. गाठा आम्ही नवीन केला आहे. नवीन गाठामुळं 300 टोकन झालं होतं. आता उद्या सकाळी 8 वाजताच गाडी सुरू होणार आहेत. आमचे उद्या सकाळी 8 वाजता हरतुरे देवाला जाणार आहेत. हरतुऱ्यावर आल्यानंतर गाठ चालू होईल. चालू झाल्यानंतर मग गाडं होतील. गाडं झाल्यानंतर संध्याकाळी पालखीची मिरवणूक निघेल इथून गावातून. गावातून निघाल्यानंतर मग खंडोबाला ती देवा पोहोचतील. नंतर मग तमाशा सुरू होतो. तमाशा सुरू झाल्यानंतर मग तो तमाशा सकाळचा मोडला. मग सकाळी पुन्हा इथं 8-8.30-9 वाजता कणगीतोरा सुरू होतो. कणगीतोरा झाल्यानंतर मग दुपारी 3-3:30 आखाडा निघतो. आखाड्यामध्ये आमचं भरपूर पैलवान येतात. चांगला मोठा आखाडा भरवतो. आखाडा जा फुटल्यानंतर संध्याकाळी आम्ही लोक गरीब लोकांना इडा बिडा वाटतो. इडा वाटल्यानंतर संध्याकाळी मग आम्ही परत दुसऱ्या दिवसात तमाशा असतो आमच्याकडं. तोही तमाशा चांगला मस्तपैकी होतो. काही भानगडी होत नाही तिथं काही. अशा यात्रेची व्यवस्थितपणा आहे आणि चांगल्यापैकी यात्रा भरते आमची. भरकोस बाबा, तुम्ही सांगितलं आता यात्रेचं स्वरूप सांगितलं. गाडे होतात, संध्याकाळी तमाशा होतो, दुसऱ्या दिवशी आखाडा होतो. पण ज्यावेळेस तुम्ही तरुण होतात, 20 होतात, 25 होतात, त्यावेळी यात्रेचं स्वरूप कसं होतं? आता जी यात्रा 2 दिवस भरती असं आम्ही ऐकलंय की पूर्वी ती यात्रा 3 दिवस भरायची. पूर्वी ते 3 दिवस काय काय कार्यक्रम असायचे पूर्वीच्या काळामध्ये? पूर्वीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये 2-2-3-3 दिवस तमाशा असायचो. 3-3 दिवस लोक मुक्कामाला इथं राहायचे, पाहुणे रावळी मजेशीर अगदी. आणि चांगला कार्यक्रम करायची, सगळं व्यवस्थित व्हायचो, चांगले मजेशीर चालायचं. आता काय बोलू आणखी बाबा? ऐका ना, आता गाड्यांची सोय झालेली आहे. लोक जरी यात्रा 2 दिवस असली तरी प्रत्येकजण स्वतःची गाडी घेऊन येतो, मोटरसायकलवरती येतो, देवधर्म करतो, तळीभंडार करतो आणि लगेच निघून जातो. पूर्वी गाड्यांची सोय नव्हती. कुठेतरी एसटी गाड्या असायच्या किंवा त्या काळात लोक दर्शनासाठी कसे यायचे, इथं मुक्काम करायचे, ते कुठे राहायचे? हॅलो, पूर्वीच्या काळात सोया नव्हत्या. खटारगाड्या यायच्या, 2-3 दिवस राहायच्या. जाण्यायेण्याची सोय नव्हती. इष्टीची सोय इष्टी सोडून दुसरं काय वाहन नव्हतं. इष्ट आणि पब्लिकला जागा भेटत नव्हती. ही गाडी गेली ती दुसऱ्या गाडीची वाट पाहत होती. आणि मग आता बाकी काय? पूर्वीच्या काळामध्ये लोक यायची कशा पद्धतीने यायची? एसट्याची सोय नव्हती, एसट्या कमी होत्या. लोक सहकुटुंब यायची ते कसे यायचे? लोक बैलगाड्यांनी येत होती.
पूर्वीचे लोक बैलगाड्याने येत होते, या आजूबाजूने त्यांनी मुक्काम करायची, मुक्काम करून मग देवदेव करायची, मग जमदान सांगते आपले तिसऱ्या दिवशी परत जायचे माग. एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या गावामध्ये यात्रेसाठी लोक बैलगाड्यात झोपून यायचे, सहकुटुंब यायचे, एवढ्या बैलांची लोकांची जरी खाण्याची सोय ते स्वतः घेऊनच असले तरी बैलांच्या वैरणगाडीसाठी गाव त्यावेळेस काही प्रयत्न करत होतं का? गावच्या वतीने येणाऱ्या बैलांसाठी काही वैरणगाडी केली जात होती का? जात होती. हॅलो, त्या टायमाला लोकांना गाड्या बैलगाड्या घेऊन यायची, लोकांच्या सोया बैलगाड्यांना बैलांना वैरण बिरण नसली तरी गावकरी वैरण देत होती. पूर्वीच्या काळात आमचे कारभारही चांगलं होतं, या कचडी एक सगळी मंडळी होती, त्याच्यामुळं चांगलं यात्रा फोलो वसायची. बाबा, तुम्ही ज्यावेळेस तरुण होतात त्यावेळेस गाव कारभारी कोण होते आणि त्यांची यात्रा भरवण्याची पद्धत कशी होती? हॅलो, त्या काळामध्ये आमचे जयवंतराव भाऊ होते, बाबूराव पाटील होते, बिरे गुरुजी होते, बेकाजी पाटील होता, दोन पाटील होता, शंकरकरण केले होता, कोंडीभाऊ जाधव होता, मारुती शिवराम होता, अशी जुनी मंडळी होती. दगडो अर्जुना ठाकाराम पाटील, विठ्ठल ठाकाराम, अशी जुनी मंडळी होती. जुन्या मंडळींनी खूप कारभार तवा काय, आमच्याकडे 3 रुपया 2 रुपया वर्गणी होती, पण स्वस्ताईचा काळ होता. मी ह्या कारभारात पडलो, पहिल्यांदा तमाशा चंद्रकांत आणि माडिकचा तमाशा जेजुरीमध्ये 2 दिवस 17,000 रुपयाला ठरावला होता, 2 दिवस 17,000 रुपयाला. त्या काळापण मी कारभारात पडलो. तर आज यात्रा खूप नंबर एक झाली. आता महागाई वाढली, महागाईमुळं सगळंच भाव वाढले. आता तमाशांना आता आम्ही दिलं 1.25 लाख रुपये या वर्षी. बाबा, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा यात्रेचं नियोजन केलं? तुमच्या यात्रेचा कारभार वयाच्या कितव्या वर्षी आला? मला वाटतं वयाच्या वर्षी, मला वाटतं 51-52 वर्षाच्या वयात माझा कारभार आला. जुनं कारभार आणि लबाड्या करीत होती काहीतरी मंडळी, ती लबाड्या केल्यामुळं ती मंडळी पळून गेली आणि पळाल्यामुळं मग हा कारभार माझ्याकडं स्वतः. बाबा, तुमच्याकडं वयाच्या 51 वर्षी यात्रेचा कारभार आला, तुमचं वय आज 85 वर्ष आहे, जवळपास 35 वर्ष तुम्ही धामणीच्या खंडोबाच्या माघ पौर्णिमेच्या यात्रेचं नियोजन करताय. तुम्ही काय सांगान, तुम्ही जेव्हा सुरुवातीला येते नियोजन करायचे त्यावेळची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे, काय फरक झाला आहे, किती बदल झाला आहे? हॅलो, माझ्या कारभारात मी ज्या नवीन पडलो त्या कारभारामध्ये होतंच काय, म्हणजे स्वस्ताईचा काळ होता, वर्गण्या कमी होत्या आणि सगळी स्वस्ताय असल्यामुळं मग यात्रेचा कारभार मी व्यवस्थित करीत होतो. आणि व्यवस्थित करीत असताना 1 रुपयाचीसुद्धा लबाडी नाही, आपल्या खिशातून 5 रुपये गेलं तरी चालेल, पण देवाच्या ह्याच्यात मी काही नळबडी भानगडी केल्या नाही, म्हणून माझा कारभार आजपर्यंत टिकला. आणि आता इथून मोरम आता दमड्यातच जमा झालो आहे. आता याच वर्षी बाबा, तुम्ही जेव्हा यात्रा भरवायला सुरुवात केली, तुमच्याकडे जेव्हा कारभार आला तेव्हा सस्ताईचा जमाना होता, खूप कमी पैसे लागायचे यात्रा भरवायला. आता महागाई प्रचंड वाढलेली आहे, यात्रेचा खर्च वाढलाय, त्यावेळेस यात्रा करताना आणि आत्ता यात्रा करताना काय दमछाक होते, कोणत्या कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतंय? हॅलो, काय टाईम इथं यात्रेच्या टायमाला तमाशाच्या बिद्यागिरीला पैसे तोटा यायचा आम्हाला. मी तमास गेला, मग एक माणूस ठेवा इथं, सकाळी मी गावात येण्याचा, रवी दे 500, कैलास दे 500, आमका दे 500, अशी वर्गरी ठराविक माणसाकडून घ्यायचा पैसे आणि त्यांची बिद्यागिरी मिटीत होता. असा काळ होता जुना पहिला. आत्ता काय परिस्थिती, आत्ता काय परिस्थिती? आत्ताची जी परिस्थिती आहे, आता काहीच अडचण नाही, आता सगळं पैसे भेटतात, या सगळं व्यवस्थित सगळं चाललं आहे, महागाईमुळं चांगल्या पद्धतीत काम आहे. आता बाबा, तुमचं वय आता 85 आहे बरोबर, तुम्ही आता स्वतः सांगितलं मी आता थकलोय, मग तुम्ही हा कारभार युवा पिढीच्या हातात कधी देणार? हॅलो, हा कारभार पुढच्या वर्षी मी बर काम गाव गावकऱ्यांना सगळ्यांना बोलून सांगा. आता मी दमलो, आता हा कोणी सांभाळा बरं का, तुम्हाला कोणला एकबाज माणूस दिसत असेल ना त्याच्या हातात द्या. तुम्ही जरी यात्रा कमिटीचा कारभार सोडला, नवीन माणसाच्या हातात दिला, तरी तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य यात्रा कमिटीला राहणार का? राहणार नाही. एखाद्या कोणाच्या हातात दिला मी त्याला भरपूर सहकार्य करीन बरं का, आणि त्याने व्यवस्थितपणा सगळं करावा अशीच आपली त्याला विनंती. मग जुन्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही यात्रा भरवायला सुरुवात केली, ज्यावेळेस तुम्ही यात्रेचा कारभार हातामध्ये घेतला, त्यावेळेस लोक पण सगळे सहकार्य करणारे होते, शब्दाला जागणार लोक होती, ओ दिली तर आवाज देणार लोक होती. आताची पिढी बदललेली आहे, माणसं शाब्दिक राहिली नाही. तुम्हाला आता यात्रेचा कारभार करताना काही अडचणी येत आहेत का? हॅलो, मला कुठलीही अडचण नाही काही.
आजही तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, सगळी मंडळी व्यवस्थित आहे, सगळे अजिबात आपल्या शब्दाच्या बाहेर जात नाही. जी आज यात्रा कमिटी सगळी मजेशीर आहे. यात्रेत कमिटी मी हा खा गाव अध्यक्षच फक्त मी, बरं का? गाव सगळी कमिटी. आता गाव काय सहकार्य याशिवाय त्यात मग माझ्याजवळ सगळे मी बोलून घेतो येत्यात, पण लई सहकार्य गावाचं मस्तपैकी अगदी. गेले असं गाव कुठं आहे बरं का? असं गाव माझ्या माहितीने कुठंच नाही, कोणत्याच गावात नाही एवढं. गेले 7 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या. तुम्ही जशी यात्रा भरवताय, धामणीच्या यात्रेला 1000 वर्षाची परंपरा आहे, दरवर्षी बैलगाडे पळतात, नवसाचे बैलगाडे पळतात, मात्र गेले 7 वर्ष बैलगाडा बंद होत्या. धामणीची माही पौर्णिमेची यात्रा भरली, मात्र त्यात बैलगाडा पळाला नाही. तुम्हाला वाईट वाटत होतं का? हॅलो, आम्हाला मज भरपूर वाईट वाटत होतो, पण आम्ही मात्र गाडं पळावलंच. आम्ही मात्र गाडं पळावलं, आम्ही काय गारवाडो त्याला नाही. हा, पोलीस असू नये तर काय याचो, पोलीस काय बाबाच्या हातात, पोलीस तिकडे ईशीच्या बाहेर. या वर्षी बैलगाडा शर्यतीला अधिकृत परवानगी मिळालेली आहे, तुम्ही नवीन घाट बांधलाय, या वर्षी अधिकृत बैलगाडे पळणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचा आनंद झाला का? मला काय सांगाल तुम्ही? हॅलो, मी बरं का, किरकुळ आहे काय आनंद? हा लई मोठा आनंद हा, बरं का? या गावाला माझ्या आठवणीत मग कधीच असा एवढा घाट आणि एवढं गाडं काय चालं. आमच्याच गाडं 3-3 बऱ्याच रुपयाचं, तेच आमच्या 10-20 गाडं अशी पद्धत होती. पण यावर्षी 300 टोकन निघाले, 160 टोकन पाहुण्यांचे आणि 40 टोकन गावचे. म्हणजे बाबा, जे गावातली तरुण पिढी आहे, जे योग मंडळी आहेत, ही तुमची अध्यक्ष म्हणून शेवटची यात्रा आहे, तुम्हाला चांगला निरोप द्यायचा म्हणून गावाने यात्रा मोठी भरवली असं तुम्हाला म्हणायचंय का? हॅलो, गावाने भरपूर सहकार्य केलं, यात्रा मोठी भरावली. माझं आता शेवटचं वर्ष आहे, मला आनंद आहे चांगला. त्याच्यात काय तोटा बिटा काही कोणाला आला तरी मी ते त्याला पुरून काही करू शकतो, अडचण नाही येऊन देणार काय. धन्यवाद बाबा, आपल्यासोबत होते धामणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव. जाधव बाबांनी आपल्याला त्यांच्या काळातली यात्रा आणि आताच्या काळातली यात्रा याचा फरक सांगितलेला आहे. त्या काळात लोक कशी यात्रेला येत होती, आता कशी येत होती, याचे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वयाची 85 गाठलेली आहे. या यात्रा कमिटीचे गेले 35 वर्ष ते अध्यक्ष आहेत, मात्र अध्यक्ष म्हणून ही त्यांची शेवटची यात्रा असून पुढल्या वर्षी यात्रा कमिटीचा कारभार ते युवा पिढीच्या हातामध्ये देणार आहेत. यात्रा कमिटीचा कारभार जरी ते युवा पिढीच्या हातामध्ये देणार असले तरी त्या युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम जाधव बाबा करणार आहेत. लोकेश्वर न्यूजसाठी सचिन तोडकर, धामणी.